शांतता व सलोख्यात उत्सव साजरे करण्याची परंपरा कोपरगावची आहे. गावात सर्व महापुरुषांच्या जयंती व विविध उत्सव शांततेत साजरे केले जातात. शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गावकऱ्यांनी, मंडळांनी रमजान ईद साजरी करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव पोलीस स्टेशनचे PI दौलत जाधव यांनी केले. कालपासून मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान रोजा उपवास सुरू झालेले आहे आणि त्यांचे महिनाभर रोजे धरतात. त्याचप्रमाणे 5 टायमाचं नमाज पठण रेग्युलरली करतात. या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम धर्मीय जे आहे रोजा पाळतात. संध्याकाळची नमाज जी असते, सकाळची नमाज जी असते, त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे या पवित्र सणाच्या निमित्ताने कुठला अनुचित प्रकार घडू नये, कुठली घातपाताची घटना घडू नये म्हणून आज आम्ही या ठिकाणी मुस्लिम मौलवी आणि प्रतिष्ठित यांचे पदाधिकारी यांची या ठिकाणी बैठक घेतली आणि त्यांना घातपाताच्या अनुषंगाने सूचना दिल्या, खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे मशिदीच्या समोर कुठल्याही प्रकारे रहदारी लाडफाळा होणार नाही. त्याचप्रमाणे उपवास सोडण्याच्या वेळेस जे काही खाद्यपदार्थ विक्रेते आहेत ते रस्त्यावर ट्रॅफिक जाम करणार नाही या अनुषंगाने त्यांना सूचना दिलेली आहे. आणि शहरामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती जर राहायला आली असेल तर त्याच्या ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवून काही जर संशयास्पद आढळलं तर पोलिसांना कळवावं अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. येथील कोपरगाव शांतता समिती व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे. यात रमजान ईद साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली आहे. रमजान ईद उत्साहात साजरी करावी असे आवाहन करण्यात आले. या बैठकीमध्ये पोलीस अधिकारी, मुस्लिम समाजाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य व पत्रकार बांधव सहभागी झाले होते. यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव, पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे, नगरसेवक मेहमूद सय्यद, शिवसेना शहर प्रमुख असलम शेख, मौलाना निसार, मौलाना रफिक, हाजी करीम कुरेशी, नगरसेवक फकीर मामू कुरेशी, रियाज सर, पत्रकार युसुफ रंगरेज, मुबीन खान, हाफिज शेख उपस्थित होते. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे, SBC 24 तास, कोपरगाव.